माझं नाव ज्ञानेश्वर संतोष शिंदे, राहणार आडगाव, मग तालुका जिल्हा नाशिक. मी 1.5 एकरामध्ये ग्रीन हाऊसची शेती करतो. त्यामध्ये मी कलर कॅप्सिकम हे पीक घेतलेलं आहे. तर त्यासाठी मला भरपूर प्रॉब्लेम आले. आमच्या पाण्यामध्ये EC आणि PH खूप वाढला जातो, त्याच्यामुळं क्षाराचं प्रमाण फार आहे. तर त्यासाठी आधी मला भरपूर प्रॉब्लेम आले, झाडं पिवळं पडणे, बेड सफेद होणं. तर एक ॲड्रेस मिळाला मला UB कॅल वॉटर कंडिशनचा, तर त्यांनी मला 1 महिन्याच्या याच्यासाठी दिलं त्यांनी लावायला, आपल्या याचा रिझल्ट घ्या. तर त्याचा रिझल्ट इतका छान आला का आपल्या प्रोजेक्टमध्ये ज्या काही वस्तू लागल्या गेल्या आहेत त्यामध्ये सर्वात 1 नंबरची वस्तू ती मला मिळाली. आणि त्याचे रिझल्ट इतके छान आले का त्यानं मालाचं ग्रोथ, पाने वगैरे जे पिवळं पडून गळणं ते एकदम थांबलं, आणि मालाची कीपिंग क्वालिटी, सेल्फ लाईफ ही इतकी छान झाली का मार्केटमध्ये 8 दिवसानंतर जरी माल विकला तरी काही प्रॉब्लेम नव्हता. वाटलाच तर मुंबई मार्केटमध्ये मी जे नाव सांगितलं पहिल्यांदा या नावावर कोणत्या व्यापाऱ्याला विचारायचं तरी तुम्हाला त्याच्यात कुणी पण सांगाल का शिंदेंचा माल 1 नंबरच होता. तर हे सगळं UV कॅलमुळं घडलं, कारण खतं, आपले लिक्विड वगैरे आणि आपण जे काही पावडर मारतो स्प्रेईंगला तर हे पूर्ण विरघळून जायचं. त्याचे हे इतके छान फायदे मिळाले का म्हणजे आत्तापर्यंत आपले 1.5 एकरामध्ये उत्पन्न जवळपास 112 टन गेले. तर त्यामुळं उत्पन्न खूप छान झालं, मला सरासरी भाव मला 60-65 चा पडला आहे आणि 54 ते 56 लाखाच्या आसपास उत्पन्न झालं आहे.